हॅलो, स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन मिनी व्लॉगमध्ये. चला तर एक मला एका ताईंची कमेंट आली होती की त्या बोलतात जेव्हा तू नवीन व्हिडिओमध्ये किंवा नवीन व्लॉगमध्ये असं बोलते तेव्हा खूप छान वाटतं. सो थँक्यू सो मच. आणि बघा, आता सकाळची कामं झाली आणि विहानला इथे मी थोडीशी खेळत बसली आहे. आणि कारण मम्मी सिया आणि पप्पा हे शेतात गेलेत, अतुल आहे घरी, त्याला जरा मार्केटला जायचं होतं म्हणून तो मार्केटला जाऊन आला. कशासाठी? तर हे त्याला बॅग आणायची होती आणि अशी खूप सारे कप्पे आहे त्यामध्ये, त्यामुळे चांगली वाटली त्याला, तर तो हा घेऊन आला. काय व्हायला लागले मला आज बोलताना, खूप माझे म्हणजे नेहमी कसं गडबडीत बोलायची सवय आहे मला. मिनी व्लॉग 1 मिनिटाचा असतो आणि हा आता मिनी व्लॉग आहे तो 3 मिनिटाचा आहे. सो मला भरपूर टाईम आहे तरी माझी गडबड होते, काय माहिती, ॲज युजल खूप धावपळ करते ना बोलण्यात, त्यामुळे ते गडबड अजून पण कंटिन्यू आहे. तर अजून एक कमेंट आली होती की नॉनव्हेजच्या रेसिपीज दाखवत चला. तर नॉनव्हेज ना मी जास्त बनवत नाही, जास्त म्हणलं तर ऑलमोस्ट नाहीच्या बरोबर आहे, कारण मला एवढं ते चांगलं जमत पण नाही. म्हणजे काय माहिती का, मी खात नाही ती गोष्ट वेगळी, पण इव्हन मला बनवायला आवडतं, म्हणजे दुसऱ्यांना बनवून चालायला आवडतं, पण ते मला ना बनतच नाही चांगलं. मग नॉनव्हेजमध्ये फक्त मी अंडी बनवते. तर अंड्याची रेसिपी आधी मी शेअर केलेली आहे आणि परवा पण मी अंड्याची करी बनवली होती, तर त्याचा पण मी शूट करून ठेवला आहे, तो पण मिनी व्लॉग पोस्ट करायचा आहे अजून. सो लवकरच तो पण मी घेऊन येईल. आणि बाकी चिकन, मटन, फिश ह्या सगळ्या गोष्टी सॉरी हा मला म्हणजे येतच नाहीत, म्हणजे जरी मेथड माहीत असली ना तरी मला ते बनतच नाही. फिश तर मी कधी केलीच नाही, पण चिकन मटन मला येत असून मला ना ते बनतच नाही चांगलं, त्यामुळे मी करत नाही, सॉरी हा. बाकी व्हेजमध्ये मी ज्या माझ्या रेसिपीज असतात, मला ज्या येतात त्या मी शेअर करतच असते. चला, जर झाली संध्याकाळ, विहानला थोडं खाऊ पिऊ घालून मी त्याला खेळत येतं. आणि त्याचं सांगू काय करतो तो, हे आमच्यात नवीन मांजर आणलं आहे ना, मांजर म्हणजे मांजराचं पिल्लू आणले, म्हणजे ते असंच रस्त्यावर भेटले बरं का, तर असंच तो रस्ता विसरला होता का चुकला होता माहीत नाही. मग त्या मांजराच्या बाळाला घेऊन आले घरी मम्मी आणि अतुल शेतावरून येतात, तिकडेच त्यांना सापडलं होतं ते. मग आणल्यापासून विहान इतका त्याच्याकडे अट्रॅक्ट आहे ना, म्हणजे त्याला आणि कसं करतो माहिती आहे, त्याच्या शेपटीला धरून वरती उचलून त्याला फिरवतो. म्हणजे आम्हाला भीती वाटते एक तर त्याला तरी म्हणजे मांजराला लागेल, प्लस मांजर चुकून ह्याला चावलं बिवलं तर काय करायचं, म्हणजे सारखं ओरडावं लागतं, सारखं त्याला लांब करावं लागतं, पण तरी तो ऐकत नाही, जातो ते जातोच. मग शेवटी आम्हाला मांजराच्या पिल्ल्यालाच लांब ठेवावं लागतं. आणि चला, इथं विहानसाठी मी थोडंसं शिरा बनवलं आहे, प्लस सकाळची जी भाजी होती ती गरम पण करून ठेवली, कारण उन्हाळ्याचे दिवस आहेत तर लगेच खराब होण्याची शक्यता असते, त्यामुळे आम्ही सेकंड टाईम म्हणजे दुपारी परत गरम करतो भाजी. आणि इथे आता मला फटाफट स्वयंपाक पण करायचा आहे, तर मी काय करते, विहानला शिरा चारायच्या आधी ना भेंडी धुवून ठेवते, म्हणजे मला आज भेंडी करायची आहे. तर विहानला चारेपर्यंत भेंडी सुकून जाईल, म्हणजे त्याचा कसं ओलावा जास्त राहिला की मग ते चिकट चिकट होते, त्यामुळे मी आत्ता धुवून ठेवली आहे झाकून स्वच्छ. तर विहानला चारून येईपर्यंत त्याचं पाणी निथून जाईल, जेणेकरून चिरताना मला जास्त त्रास होणार नाही. आता जरा तुम्हाला मेकअप केल्यासारखा वाटत असेल मी, तर एक व्हिडिओ शूट होता माझा, म्हणजे शूट केला त्यामुळे ते मी मेकअप वगैरे जरासं करून आले. चला तर आजच्या व्लॉगमध्ये एवढंच, भेटू पुन्हा एकदा नवीन व्लॉगमध्ये. टिल देन बाय, थँक्स फॉर वॉचिंग, लव यू ऑल.